विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं आपल्या नव्याण्णव उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे या यादीमध्ये अनेकांना तिकीट रिपीट करण्यात आलं असून काही नवे चेहरे सुद्धा देण्यात आलेत या यादीतले नव्याण्णव उमेदवार कोण आहेत पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू भाजपच्या यादीतला पहिला मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण पश्चिम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून उमेदवारी देण्यात आली आहे इथे दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती सध्या इथे फडणवीसांविरोधात अनिल देशमुखांच्या नावाची चर्चा आहे पुढची जागा आहे कामठी विधानसभा इथून चंद्रशेखर बावनकुळेंना विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय बावनकुळे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला इथून आमदार राहिलेत दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कट करून त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं पण आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे इथून भाजपच्या टेकचंद सावरकर यांचा पत्ता कट झालाय भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे शहादा राजेश पाडवींना शहादा विधानसभेचं तिकीट देण्यात आलंय पाडवी इथले विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा एकदा तिकीट रिपीट करण्यात आलंय भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे नंदुरबार इथून आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय गावित गेली तीस वर्ष इथले आमदार आहेत भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे धुळे शहर अनुप अग्रवाल यांना धुळे शहर मधून उमेदवारी देण्यात आली आहे सध्या इथे आय एमचे फारुख शाह अन्वर विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात आता अग्रवाल आव्हान देणार आहेत भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे सिंदखेडा इथून जयकुमार रावल यांना उमेदवारी देण्यात आली आहे रावल गेले दोन टर्म इथून आमदार असून त्यांना भाजपनं हॅट्रिकची संधी दिली आहे भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे शिरपूर अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या शिरपूरमधून काशीराम पावरा यांना तिकीट मिळालंय पावरा गेले तीन टर्म इथले आमदार आहेत त्यांच्या विरोधात जितेंद्र ठाकूर यांचं आव्हान असू शकतं भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे रावेर रावेरमध्ये अमोल जावळे यांना तिकीट देण्यात आलंय जावळे भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळेंचे चिरंजीव आहेत सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष चौधरी आमदार आहेत भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे भुसावळ भुसावळ मधून संजय सावकार यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे ते गेले तीन टर्म इथून आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यांच्या विरोधात मधू मानवतकर लढू शकतात भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे जळगाव शहर जळगाव शहर मधून सुरेश भोळे यांना तिकीट रिपीट झालंय बोळे इथले दोन टमचे आमदार असून त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळालंय भाजपच्या आधीतला पुढचा मतदारसंघ आहे चाळीसगाव चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली आहे मंगेश चव्हाण इथले विद्यमान आमदार असून त्यांना तिकीट रिपीट झाले त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे जामनेर विधानसभा जामनेर मधून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा तिकीट मिळाले गेली तीस पस्तीस वर्ष महाजनांचा मतदारसंघावर एक हाती होल्ड आहे सध्या इथे त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळू शकते भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे चिखली विधानसभा चिखलीतून श्वेता महालेंना तिकीट रिपीट झालंय महाले इथल्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे खामगाव विधानसभा खामगाव मधून आकाश फुणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे फुणकर गेल्या दोन टमचे आमदार असून त्यांना आता तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे भाजपच्या problems... यादीतला पुढचा मतदारसंघ आहे जळगाव जामोद इथे विद्यमान आमदार संजय कुटे यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे कुटे इथले भाजपचे गेले तीन टमचे आमदार आहेत भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे अकोला पूर्व इथून रणधीर सावरकर यांना तिकीट मिळाले रणधीर सावरकर गेले दोन टर्म इथले आमदार असून त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून तिकीट मिळालंय भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे धामणगाव रेल्वे इथून विद्यमान आमदार प्रताप अडसद यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांचा सामना काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांच्याशी होऊ शकतो भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे अचलपूर इथून प्रवीण तायडे यांना उमेदवारी मिळाली आहे इथे सध्या प्रहार जनशक्तीचे कडू आमदार असून ते तिसऱ्या आघाडीतून आव्हान देणार आहेत भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे देवळी मतदारसंघ इथून राजेश बकाने यांना उमेदवारी मिळाली आहे इथून काँग्रेसचे रणजित कांबळे यांचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे भाजपच्या यादीतला पुढचा मतदारसंघ आहे हिंगणघाट इथून समीर कुणावर यांना उमेदवारी मिळाली आहे कुणावर इथले दोन टमचे आमदार आहेत भाजपच्या यादीतलं पुढचं नाव आहे पंकज भोयर यांचं भाजपनं पंकज भोयर यांना वर्धा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय ते इथले दोन टमचे आमदार आहेत त्यांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे त्यांच्या विरोधात इथं काँग्रेसकडून शेखर शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मागच्या दोन्ही टम मध्ये बोयर यांनी शेंडे यांनाच हरवत आमदारकी मिळवली होती भाजपच्या यादीतलं पुढचं नाव आहे समीर मेघे समीर मेघे यांना भाजपनं हिंगणा विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे समीर मेघे हे हिंगणाचे दोन टमचे आमदार आहेत भाजपनं त्यांना तिसऱ्यांदा तिकीट दिलंय महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांनी इथं दावा केलाय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे मोहन माते माते यांना भाजपनं नागपूर दक्षिण मधून तिकीट दिले ते इथले विद्यमान आमदार आहेत यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपच्या तिकिटावर त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे कृष्णा खोपडे खोपडे यांना भाजपनं नागपूर पूर्व मधून उमेदवारी दिली आहे कृष्णा खोपडे हे इथले तीन टमचे आमदार आहेत त्यांना चौथ्यांदा तिकीट रिपीट करण्यात आलंय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे विजय रहांगडाले रहांगडाले यांना तिरोरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय ते इथले दोन टमचे आमदार आहेत त्यांना तिसऱ्यांना भाजपनं तिकीट रिपीट केलंय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे विनोद अग्रवाल अग्रवाल यांना गोंदिया मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय विनोद अग्रवाल हे गोंदिया विधानसभा अपक्ष आमदार आहेत आता त्यांना भाजपकडून कमळाच्या चिन्हावर उतरवण्यात आलंय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे संजय पुरम संजय पुरम यांना भाजपनं एस टी राखीव असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवले दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत पुरम इथून निवडून आले होते मात्र मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहासराम कोरोटे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता भाजपनं पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे कृष्णा गजबे कृष्णा गजबे यांना अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय गजबे हे आरमोरीचे दोन टमचे आमदार आहेत त्यांना तिसऱ्यांदा भाजपनं मैदानात उतरवलंय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार यांना भाजपनं बल्लारपूर मधून तिकीट दिलंय मुनगंटीवार हे बल्लारपूरचे तीन टमचे आमदार आहेत त्यांना पुन्हा तिकीट रिपीट करण्यात आले लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना चंद्रपूर मैदानात उतरवलं होतं पण त्यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला आता विधानसभेला त्यांना संधी देण्यात आहे भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे बंटी भांगडिया भाजपनं बंटी भांगडिया यांना चिमूर मतदारसंघातून उमेदवारी दिलीये ते इथले दोन टमचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात इथं विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार तयारी करत आहेत भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे संजीव रेड्डी बोडकुरवार बोडकुरवार यांना भाजपनं वणी विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय ते इथले दोन टमचे आमदार असून पक्षानं त्यांना तिसऱ्यांदा संधी दिलीय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे अशोक उईके अशोक उईके यांना भाजपनं राळेगाव मधून तिकीट दिलंय उईके सलग दोन टम पासून इथून निवडून येतात त्यांनाही भाजपनं पुन्हा संधी दिली आहे भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे मदन येरावर मदन येरावर यांना भाजपनं यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय मागच्या दोन टमपासून ते इथून भाजपच्या तिकीटावर निवडून येत आहेत त्यांना यंदा हॅट्रिक करण्याची संधी आहे भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे भीमराव केरम केरम यांना किनवट विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय केरम हे किनवटचे विद्यमान आमदार असून त्यांना दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आलंय भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे श्रीजया चव्हाण श्रीजया चव्हाण यांना भोकर मधून संधी देण्यात आली आहे इथं अशोक चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता इथून अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया यांना संधी देण्यात आहे भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे राजेश पवार राजेश पवार यांना नायगाव मधून तिकीट देण्यात आलंय राजेश पवार हे नायगावचे विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे भाजपच्या यादीतलं पुढचं नाव म्हणजे तुषार राठोड राठोड यांना भाजपनं मुखेड विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय तुषार राठोड मुखेडचे विद्यमान आमदार असून भाजपनं त्यांना पुन्हा संधी आहे पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमधून भाजपनं तानाजी मुटकोळे यांना संधी आहे ते गेले दोन टर्म आमदार असून हॅट्रिकच्या मार्गावर आहेत पुढचा आहे जिंतूर मतदारसंघ जिथून मेघना बोर्डीकर यांना भाजपनं तिकीट दिलंय त्या इथल्या विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे पुढचा मतदारसंघ आहे परतूर इथून बबनराव लोणीकर यांनाच तिकीट देण्यात आलंय लोणीकर इथले दोन टमचे आमदार असून त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आहे बदनापूर मधून नारायण कुचे यांना तिकीट देण्यात आलंय एस सी राखीव असलेल्या मतदारसंघामधून नारायण कुचे यांना सलग तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे मागच्या दोन टर्म त्यांनी विजय मिळवलाय भोकरदन मधून संतोष दानवे यांचं नाव जाहीर करण्यात आलंय रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र असलेल्या दानवे यांना या मतदारसंघातून हॅट्रिकची संधी देण्यात आली आहे त्यांचा सामना चंद्रकांत दानवे यांच्याशी होऊ शकतो मधून अनुराधा चव्हाण यांना तिकीट देण्यात आले हरिभाऊ बागडे यांच्यामुळं हा भाजपचा बाले किल्ला समजला जातो संभाजीनगर पूर्वमधून अतुल सावे यांना उमेदवारी मिळाली आहे राज्यात मंत्री असलेल्या अतुल सावे यांना आमदारकीची तिसरी टर्म जिंकण्याची संधी आहे गंगापूर मधून प्रशांत बंब यांना सलग तीनदा विजय मिळाल्यानंतर आता चौथ्यांदा आमदारकीची संधी मिळाली आहे बागलाण मधून भाजपनं दिलीप बोरसे यांना संधी दिली आहे त्यांना आता तिसऱ्यांदा आमदार होण्याचा चान्स आहे चंदवडमधून राहुल अहेर यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांना भाजपनं सलग तिसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात उतरवलं असून त्यांना हॅट्रिक करायची संधी आहे नाशिक पूर्वमधून भाजपनं राहुल डिकले यांना संधी दिली आहे हा मतदारसंघ ढिकले कुटुंबाचा बाले किल्ला समजला जातो त्यामुळं राहुल ढिकले यांना सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे नाशिक पश्चिम मधून भाजपनं सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे त्यांना यंदा हॅट्रिक करायची संधी असेल नाला सोपारामधून भाजपनं राजन नाईक यांना संधी दिली आहे त्यांचा सामना भवियाच्या क्षितिश ठाकूर यांच्याशी होण्याची शक्यता आहे भिवंडी पश्चिम मधून भाजपनं महेश चौगुले यांना उमेदवारी दिली आहे मागच्या दोन टर्म जिंकल्यावर त्यांना आता तिसऱ्या टर्मसाठी चान्स मिळालाय मुरबाडमधून भाजपनं किसन कथोरे यांचं नाव जाहीर केलंय कथोरे शरद पवार गटात जातील त्यांच्यात आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्यात संघर्ष आहे अशा चर्चा झाल्या होत्या पण त्यांना पुन्हा संधी देत भाजपनं या चर्चांना पूर्ण विराम घातला आहे कल्याण पूर्वमधून भाजपनं सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे इथले तीन टम आमदार आणि सध्या गोळीबार प्रकरणात तुरुंगात असलेले गणपत गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत त्यांच्या उमेदवारीनंतर शिंदे गटाची भूमिका महत्वाची ठरणार आहे डोंबिवलीमधून भाजपनं राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरच सलग चौथ्यांदा विश्वास दाखवलाय ठाणे विधानसभा मतदारसंघामधून भाजपनं विद्यमान आमदार संजय केळकर यांचंच तिकीट रिपीट केलंय त्यांना इथून हॅट्रिक करण्याची संधी देण्यात आली आहे ऐरोली मधून भाजपनं गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे आपल्या मुलाच्या उमेदवारीवरून नाराज होऊ शकणारे गणेश नाईक यांची नाराजी रोखत भाजपनं या कसलेल्या नेत्याला बळ दिलं आहे बेलापूर मधून भाजपनं मन्ना मात्रे यांना तिकीट दिलंय इथून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा होती पण भाजपनं पुन्हा मात्रे यांच्यावरच विश्वास दाखवलाय धैसरमधून भाजपनं मनीषा चौधरी यांचं नाव घोषित केलंय त्यांना या मतदारसंघात हॅट्रिक करण्याची संधी मिळणार आहे मुलुंडमधून भाजपनं मिहीर कोटेचा यांना संधी आहे लोकसभेला पराभव झाल्यानंतर भाजपनं कोटेचा यांना विधानसभेवर संधी देत त्यांचं पुनर्वसन करायचा प्रयत्न केलाय कांदिवली पूर्वमधून भाजपनं अतुल भातखळकर यांना पुन्हा उमेदवारी घोषित केलीय गेली दोन टर्म ते कांदिवली पूर्वमधून निवडून येत आहेत चारकोप मधून योगेश सागर यांना भाजपनं उमेदवारी आहे याआधी सुद्धा ते तीन वेळा निवडून आले आहेत त्यामुळं भाजपनं त्यांना चौथ्यांदा तिकीट दिलंय मालाड पश्चिम मधून भाजपनं विनोद शेलार यांना उमेदवारी घोषित केली आहे इथून असलम शेख हे काँग्रेसचे तीन वेळा आमदार राहिले आहेत या जागेवर भाजपनं नवीन उमेदवार दिला आहे गोरेगाव मधून विद्या ठाकूर यांना उमेदवारी मिळाली आहे गेल्या दोन टर्म त्या गोरेगाव मधून निवडून येत आहेत अंधेरी पश्चिम मधून भाजपनं गेले दोन टर्म आमदार असणाऱ्या अमित चाटम यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे विले पार्लेतून भाजपनं तिसऱ्यांदा पराग अळवणी यांना संधी दिली आहे भाजपनं इथे सुद्धा उमेदवार रिपीट केलाय घाटकोपर पश्चिम मधून राम कदम यांचं तिकीट कापलं जाईल असं बोललं गेलं पण त्यांना सलग चौथ्यांदा संधी मिळाली आहे वांद्रे पश्चिम मधून भाजपनं आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे काँग्रेसकडून इथून प्रिया दत्त यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते सायन कोळेवाडा मतदारसंघातून भाजपनं कॅप्टन आर तमिळ सेल्वन यांना पुन्हा संधी दिली आहे वडाळ्यामधून भाजपनं कालिदास कोळमकर यांना पुन्हा संधी दिली आहे मूळचे काँग्रेसचे असलेले कोळंबकर हे गेल्या विधानसभेला भाजपात आले आणि आता त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे मलबार हिलमधून भाजपनं पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा यांना संधी दिली आहे लोढा हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात कुलाब्यातून भाजपनं राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी दिली आहे लोकसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत आलेलं पण त्यांना विधानसभेच्या मैदानात पुन्हा उतरवण्यात आलंय पनवेलमधून भाजपचे प्रशांत ठाकूर यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे गेली दोन टर्म ते पनवेलमधून आमदार म्हणून निवडून येत आहे उरणमधून भाजपनं महेश बालदे यांना उमेदवारी दिली असून गेल्या वेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांना थेट कमळाचं तिकीट मिळालं आहे दौंड मधून भाजपनं पुन्हा राहुल कोल यांना संधी दिली आहे महायुतीत त्या जागेवर वाद असून आता अजित पवार गटाचे रमेश थोरात काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल चिंचवडमधून भाजपनं शंकर जगताप यांना संधी दिली आहे त्यांच्या वहिनी अश्विनी जगताप यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेतली होती मात्र अश्विनी जगताप यांच्या जागी शंकर जगताप यांना तिकीट देण्यात आले दुसरी मधून मागचे दोन टम आमदार असलेल्या महेश लांडगेंना पुन्हा भाजपचं तिकीट मिळालंय त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या अजित गवाणे यांचं आव्हान असू शकतं शिवाजीनगर मधून भाजपनं पुन्हा सिद्धार्थ यांना संधी दिली असून त्यांच्या विरोधात मव्याकडून नेमकं कोण उभं राहणार याची उत्सुकता आता वाढली आहे भाजपनं कोथरूडमधून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांचीच उमेदवारी घोषित केली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नसून कोथरूडमध्ये मविया बॅकफूटला गेली असल्याची चर्चा आहे अळवतीमधून भाजपनं चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली आहे भाजप अंतर्गत संघर्ष मोडून काढत माधुरी मिसाळ यांनी पुन्हा संधी मिळवली आहे शिर्डीमधून भाजपने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी दिली आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिर्डीमध्ये विखे पाटील यांचं वर्चस्व आहे शेवगाव मधून मोनिका राजळे यांना पुन्हा तिकीट मिळालंय त्या दोन टम आमदार असून यांना त्यांना हॅट्रिकची संधी आहे राऊरी मधून भाजपनं शिवाजीराव कार्डिले यांना पुन्हा संधी दिली असून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला ते आमदार होते पण दोन हजार एकोणीसला प्राजक्त तनपूर यांनी त्यांचा पराभव केला होता श्रीगोंदामधून भाजपनं प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली असून गेल्या वेळी इथून भाजपकडून बबनराव पाचपुते निवडून आले होते कर्जत जामखेड मधून भाजपनं ते सध्या विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांचा सामना यंदाही रोहित पवारांसोबत होण्याची शक्यता आहे केज मधून नमिता मुंदडा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे गेल्यावेळी त्या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या आता ही त्यांची दुसरी टर्म ठरू शकते निलंग्यातून भाजपनं संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा मैदानात उतरवले गेले दोन टर्म ते आमदार असून त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलीये औसामधून भाजपनं अभिमन्यू पवार यांना संधी दिली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे मानले जातात त्यांना इथून दुसऱ्यांदा संधी देण्यात आलीये तुळजापुरातून राणा जगजितसिंह पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आलीये तर सोलापूर उत्तर मधून भाजपनं विजय देशमुख यांना पाचव्यांदा संधी दिलीये गेली चार टम ते सलग निवडून येतात अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी यांना पुन्हा संधी देत भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवलाय सोलापूर दक्षिण मधून भाजपनं सुभाष देशमुख यांना पुन्हा संधी दिली आहे ते तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात असतील माणखटाव मधून जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली असून गोरे यांना आमदारकीची चौथ्यांदा संधी मिळू शकते कराड दक्षिण मधून अतुल बाबा भोसले यांना संधी मिळाली आहे अतुल भोसले यांचा गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभव झालेला असतानाही यांना भाजपनं त्यांच्यावरच विश्वास दाखवलाय त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं आव्हान असू शकतं भाजपनं केली असून आता ते वेळेस निवडणुकीला सामोरे जात आहेत कणकवली मधून पुन्हा एकदा संधी मिळाली नितेश राणेंची ही तिसरी टर्म असू शकते गेल्या वेळी ते भाजपकडून तर दोन हजार चौदा ला काँग्रेसकडून निवडून आले होते कोल्हापूर दक्षिणमधून भाजपनं पुन्हा अमल महाडिक यांना संधी दिली गेल्या वेळी अमल महाडिक यांचा पराभव झाला होता आता त्यांना भाजपनं पुन्हा संधी दिली आहे पिचलकरंजी मधून राहुल आवाडे यांना तिकीट मिळालंय आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे आहेत ते पहिल्यांदाच आपलं नशीब विधानसभेला आजमावत आहेत मिरजेतून भाजपनं मंत्री असलेल्या सुरेश काडे यांना पुन्हा संधी दिली आहे सांगलीतून सुधीर गाडगीळ यांचं तिकीट रिपीट करण्यात आलंय भाजपच्या नव्याण्णव जणांच्या उमेदवारी यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका